एसटीची अवस्था फार बिकट आहे, आम्ही नाही म्हणत तर या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ आणि प्रवाशांसह आता चालकही असंच म्हणत आहेत. एकीकडे वृद्धांना प्रवासी भाड्यामध्ये सूट दिली तर दुसरीकडे मात्र महिलांना प्रवास भाड्यामध्ये 50% सूट दिली. मात्र ही सूट जीवघेणी ठरू शकते. देवरूख आगारातील एसटी चालकानं स्वतःचा व्हिडिओ करत आगार प्रमुखांवरती आरोप केलेत. देवरूख पुणे आणि देवरूख अर्णाला या गाड्यांचे ब्रेक काम करत नाहीत, त्यामुळे अपघात होऊ शकतो. प्रवाशांच्या जीवितास धोका असून आगार प्रमुख प्रवाशांच्या जीवितांशी खेळत असल्याचा आरोप चालक अमित आपटे यांनी ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर दुसरीकडे बस चालक हातामध्ये छत्री धरून बस चालवत असल्याचा व्हिडिओ नागपूरमध्ये कायद्याचे शिक्षण घेणारे मयूर गावतुरे ह्या विद्यार्थ्यानं हे ट्विट केलेलं आहे. तर गडचिरोलीमधील काही दिवसांपूर्वी छप्पर उडालेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि ती बससुद्धा गडचिरोलीतील होती अशी माहिती देखील समोर आली. हा व्हिडिओ एवढ्यासाठीच काढलेला आहे आणि हा व्हिडिओ विशेष करून मी रत्नागिरी संगमेश्वर तालुका यातल्या प्रवाशांसाठी काढला आहे की ह्या प्रवाशांनी देवरूख डेपोची देवरूख पुणे आणि देवरूख अर्नाळा ह्या बसेसचा प्रवास टाळा. कारण सदर बसेसमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत, या बसेसचे ब्रेक नीट लागत नाहीत, गाड्या नीट उभं राहत नाहीत आणि हा आगार व्यवस्थापक देवरूखचा हा सगळ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळतोय. जर उद्या काय झालं, आमचा जीव तर पहिला जाईल बरोबर आणि 4 लोकांचा जीव जाईल त्यामध्ये. हा माणूस जेव्हा आम्ही रिपोर्ट करतोय की गाडीला प्रॉब्लेम आहे, गाडीचं आहे, गाडी पाठवू नका लाईनवर, तर आमच्यावर कारवाई करतोय की यांना या ड्युटीला लावू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.